पटकन सुरू करूया आजच्या भागाच्या पहिल्या फेरीला. ज्या फेरीचं नाव आहे धुंटा. फिनाले आहे. पहिल्या एपिसोडला मी एक मोठा बजर इथे आणला होता, तसं काही होणार नाहीये कारण खूप लोक आहेत आणि काही चिडकी लोक पण आहेत. नाही मी काही चुकीचं वागले तर माझ्यावर चिडणारी काही लोक आहेत. हा हा हे बरं हाल केलं तर काही चिडणारी लोक आहेत तर मी ते आपण बजर. तो माझा बजर मोठा बजर नाहीये, हेच बजर आहेत. आमची वादंत्री मंडळी एक धून वाजवतील. तुम्ही धून ओळखलीत की पटकन बजर दाबायचा. बजर दाबल्यानंतर मी सांगणार त्याने गाणं गायचं. गाणं जर बरोबर असेल तर त्याला एक पॉईंट, पण गाणं जर चुकीचं असेल तर ते गाणं स्क्रॅप होईल. स्क्रॅप होईल आणि मग पुढचं गाणं वाजेल. कुणाला पॉईंट मिळणार नाही, पण ते पुढच्या गाण्याला ती जी स्क्रॅप वाली टीम आहे ना ती खेळणार नाही. ओके. तर महाअंतिम सोहळ्यातला पहिल्या फेरीतलं पहिलं गाणं आणि वादंत्री मंडळी आता हो जाती गाणा. चला 5 4 3 बंद नजरेचा घेऊन अवतरणी सुंदरा चंद्रा चंद्रा गाणं क्या बात आहे. अर्जुन ये, अक्षय ये, बल्लारी आणि कबीर ये. पिक्चर मध्ये असते ना भाई. चंद्रावर पण स्क्रीनिंग झालं पिक्चर. महाअंतिम सोहळ्यात पहिला गुण मिळवणारा संघ आहे गरगर भोवरे भाई. घोषणा हा घोषणा द्या ना भाई, त्याचे हक्क आहे भाई. ही सोसायटीची मीटिंग लागेपर्यंत शुभंकर तावडे आणि ऋता तुम्ही कन्नी या सिनेमात आहात, तर या सिनेमातल्या कॅरेक्टर विषयी काय तुमचं म्हणणं आहे सांगा. मी कन्नी या सिनेमात कन्नीचं काम करते आणि इट इज सिम्बॉलिझम की मैत्रीची कन्नी ही गरजेची असते आपला पतंग उंच उडवण्या उडण्यासाठी. तशीच माझे हे सगळे मित्र आहेत. मी खरं तर आपलं
काय म्हणतात ते, प्रत्येक माणसाचं स्वप्न हे त्याच्या एकट्याचं कधीच नसतं. आपलं जे आपल्या पाठीशी असतात त्यांचंही असतं, पण ते शेवटी क्रेडिट त्या एकाच व्यक्तीला मिळतं, पण ते तसं नसतं. ती कन्नी खूप महत्वाची असते, तर तो सिम्बॉलिझम आहे. आणि मैत्री हा युनिव्हर्सल विषय आहे, त्यामुळे. पण कन्नी, तुझा हा कन्नी नावाचा पिक्चर कन्नी कधी येतो? माझा कन्नी नावाचा पिक्चर 8 मार्चला येतोय. आणि मी हे काय म्हणतात, मी हे प्रत्येक वेळी सांगते, जसं तुम्ही म्हणालात तसं की आपला मराठी सिनेमा, त्यामुळे प्लीज हॅशटॅग आपला मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच बघा. आमच्याकडे आमच्या सोसायटीत त्यांनी भाषण पण केलं, तुमच्या सोसायटीत झालं का सगळं झाला? आज हे सगळ्या आमच्या हिरोईन्सला आहे, म्हणजे आम्ही जोड्या जोड्या म्हणून मालिकांमध्ये किती तुमच्या बरोबर काम केली, प्रेम केलं तुमच्यावर, तरी सुद्धा 1 2 3 थर लावला तिकडे ह्याच्यासाठी. रेडी 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 1 2 3 आज नाही ऐकणार आम्ही तुमचं, आम्ही नाही तुमचे नवरे. आज नाही ऐकणार आम्ही तुमचं, आम्ही नाही तुमचे नवरे. आज भिडणार आम्हीच, कारण आम्ही आहोत घर घर भवरे. तर दुसरं गाणं धुंटाक या फेरीतलं वाजत्री मंडळी आता हो जाती गाणं. बस चुका चुका 4 3 सांगा कोणी हाय ना, कोणी हाय बघल कोणी तरी. आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, बघलच आहे, बघलच आहे. 5 सेकंद झाले तरी तुमचे प्रयत्न चालू होते. मला असं वाटलं आपण एक गुण देऊन टाकायचा. तुमची घोषणा रेडी आहे का? तुम्ही खेळा हजारो, आम्ही जिंकू लाखो. आता धिंगाणा घालायला आलो आहे आम्ही, पण तुम्हाला 1 पॉइंट मिळालेला आहे आणि गरगर भोरेला 1 पॉइंट मिळालेला आहे. तर वादत्री मंडळी आता हो जा धिंगाणा. कट कट कुणी काय बोल नका, कुणी काही दाबलं कोणी. 5 4 3 दिल बडे जिगर वाला थोडा सा है चालू. आया है सब का गुरु. एक मला असं वाटत कि तुम्ही बरोबर गायले. पण पण एक मिनिट एक मिनिट, अरे त्याचं गाणं आहे तो इथे आहे. आणि त्या चुकीचं गात असताना त्यांनी एक मनातल्या मनात एक पोस्ट पण घेतली होती, अरे बरं गा रे, अरे बरं गा रे, अरे बरं गा रे. तर अंकुशाला इथे आपण बोलूया आणि मग आपण हे गाणं एन्जॉय करूया. अंकुशा प्लीज या भाय या. डीजेला सुपारी करत तिंगला सुरू, ला रे हा मोहल्ला, ला रे हा गुरु. आज काम सारी सोडू आणि हंगामा करू, तुटीन वाली दुनिया जरा वेगळे ठरू. राडा हो गया लफडा, तू जो है तो क्या घबराना. उबड़े जिगर वाला थोड़ा सा हूँ चालू, जेंटलमैन मैं हूँ सबका गुरु. है बड़े जिगर वाला थोड़ा सा है चालू, बंधु तुम्ही सखा तुम्ही तुम्ही हो गुरु. है बड़े जिगर वाला थोड़ा सा है चालू, बंधु तुम्ही सखा तुम्ही तुम्ही हो गुरु. थोडा सा आहे चालू, बंधू तुम्ही सका तुम्ही तुम्ही हो गुरु. उडवू तुमच्या झोपा, तुटतील तुमच्या तर्र्या,
असा धिंगाणा घालू भिरभिरणाऱ्या भिंगऱ्या. तर आता एक पॉइंट एक पॉइंट एक पॉइंट तुमच्या जोडीमध्ये एक पॉइंट आहे, पण खेळण्यासाठी एक पॉइंट जिंकावा लागेल. ओके, हा तर हे चौथं गाणं आहे. ओके तर वाजंत्री मंडळी आता हो आणि त्यांचं एक सिनेमा आहे दगडीचा, त्यातला फेमस डायलॉग आहे, तुकीला माफी नाही. डिस्क्वालिफाय झालेला तुम्ही. आता पुढचं गाणं तुम्ही खेळू शकत नाही. नाही, तर आता पुढचं तुम्ही डिस्क्वालिफाय आहात. चार गाणी झालेली आहेत, बरोबर? तीन गाणी झालीत ना. कसं आहे की तुमचा काही दोष नाहीये, कारण तो मुद्दाच नाहीये. मुद्दा इथेच चालू आहे अजून. पण इथे काय झालं अंकुश सर, आता तुम्ही बघितलं ना की चुकून दाबला म्हणे माफ करा ना सर, सॉरी सॉरी सॉरी, आणि झालं 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 झालं, चॉकलेट खाऊ. काय मोनी कसं करायचं ग, हे बघितलं का सगळ्यांनी हात बाजूला केले. चार गाणी झालेली आहेत, त्यातलं एक गाणं वाजायच्या अगोदर डिस्क्वालिफाय केलंय. आता तुमची तीन गाणी उरलेली आहेत. एक पॉइंट एक पॉइंट एक पॉइंट, तुमचा एकही पॉइंट नाहीये. तर ह्या फेरीतलं पाचवं गाणं, तर वाजंत्री मंडळी आता होऊ द्या तीन गाणा. हे ना हे 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 गाणं जेव्हा हे जेव्हा गाणं शोधत ना यांचं एक दोन तीन आणि तुम्ही गाणं बोला अय्यो रामा, तेव्हा तिकडे बोलले अय्यो रामा आलं. पण गाणं करेक्ट आहे आणि ते गाणं त्यांचं आहे ज्यांना या वर्षीचा महाराष्ट्र भूषण किताब मिळाला. अयो रामा रामा लपडत फसलो ना, अयो रामा रामा झोपडत चलिये ना, निन्नाची बारा मन्ना तू रत्तीनी का मन्ना, मधी साडी नी तोळी अण्णा मग जीवाची राणी म्हणा, अयो रामा रामा लपडत फसलो ना, जोडी नंबर वन ह्या टीम च ते कमबॅक असतं ना तसं वाटलं, म्हणजे हिरोला लागतं बघ हिरोला असं ठिशुम 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 तसे ते आले ठिशुम एक 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 माती खाली ठिशुम. आम्ही पण आलेलो एक पॉइंट, क्या बात आहे. एक 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 विथ माती. घोषणा येत आहे तुमच्याकडे आतमध्ये असतो सिद्धूचा, पण आज आम्ही जिंकू. चला लगेच सुरू करूया पुढचं गाणं. पण तुम्ही चांगली गोष्ट दिली, पण आता दोन संधी बाकी आहेत. आता खेळू शकतो हो, आता तुम्ही खेळू शकता, तुम्हाला कोण रोकू शकतं. तर वाजंत्री मंडळी आता होऊ द्या तीन गाणा.
बस 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 येतो तुम्हाला हां मी स्लो आकडचं हेच गाणं आहे काय धिंगाणा 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 हा खरं तुक्कच आहे ना पण त्याने आमचं असं होतं आलं बरोबर तर पॉईंट मिळेल नाही बरोबर आलं तर एनिवे आता पुढच्या फेरीतला एक चान्स घेऊन बघूया तुमचं गाणं चुकलेलं आहे असं मी म्हणणार नाही तुमचं गाणं बरोबर पुढालो दारा पुढालो आता होऊ दे धिंगाणा 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 आता होऊ दे धिंगाणा 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 आता होऊ दे धिंगाणा ये धिंगाणा 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 आता होऊ दे धिंगाणा 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 आता होऊ दे धिंगाणा आता फेरीतलं शेवटचं गाणं आहे जो बजर दाबेल त्याने जर बरोबर गाणं ओळखलं तर त्या दोन संघामध्ये टाय होईल आणि मग त्यांच्यामध्ये एक फेरी होईल आणि जर एकाने चुकीचं गायलं तर मग गरगर भोवरे आहेतच तर धुन टाक या फेरीतलं पुढचं गाणं आहे वाजंत्री मंडळी आता होऊ दे धिंगाणा मला माहितीये कुठलं आहे फक्त सांगा एक दोन एकच कारण ना रिदम मुळे तुम्ही गडबड करू शकता पण 5 6 7 गो मी हाय कोली मला असं म्हणायचंय एक पॉईंट एक पॉईंट एक पॉईंट तुमचे 2 पॉईंट होते आणि तू 2 पॉईंट मुळे तुम्ही जिंकलेला आहात कारण तुमचे 3 पॉईंट झालेले आहे वेसावचे पाजारी लोकांचे नजरा परकिन गो तुझ्यावरी कलग पारू कल दिसतो नकरा कल जाऊ बाजारी वेसावचे बाजारी लोकांचे नजरा परकिन गो तुझ्यावरी कलग पारू कल दिसतो नकरा कल जाऊ बाजारी कलग पारू आईली अहिरुकर बाजाराची तयारी सरग्याची टोपली माथा बघेऊन इकुजा बाजारी मी हाय गोली सोरीला डोली न मुंबईचा किनारी अग मारतीन गोली हनल्यान गोली गचल जाऊ बाजारी ही फेरी जिंकलेली आहे टीम